तुम्ही मला फीडबॅक द्यायचा झाला तर कसा फीडबॅक देणार? फीडबॅक मॅम, क्लास खूप छान होता. ह्याच्या आधी मी 2 क्लास केले, नाही 3 केलेले आहेत. ओके. जे आता नाव सांगते तुम्हाला, युट्यूबर्स आहेत ना, त्यांचे हाँ, वन डे साठी मी 18,000 फी भरली. जे वन सकाळी क्लास, डे. हाँ ओ हाँ 1 डे 18,000, सकाळी 9 वाजता क्लास स्टार्ट व्हायचा, संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत. हाँ त्याच्यामध्ये मी जेव्हा मागच्या वर्षी केला होता, सपोर्ट रेजिस्टन्स शिकवायला मला 18,000 घेतले आणि फर्स्ट क्लासला 23,000 घेतलेले. त्याच्यामध्ये मॅम 250 ते 300 म्हणजे स्टुडंट होते, काही मला अचगं कळालं नाही. आणि लॉस वर लॉस, आणि माझी फी पण रिकवर नाही, आणि सपोर्ट पण एवढा नाही की आता तुम्ही कसं कधी मेसेज केला तरी रिप्लाय करता, तसं हाँ त्यांचा रिप्लाय नाही लवकर. आणि असं म्हणजे प्रॉपर सपोर्ट पण नाही भेटला की आपला हा स्टुडंट आहे, आपण ह्याला सपोर्ट केला पाहिजे. ते 3 क्लास माझे पूर्ण वेस्ट केले. हा तुमच्याकडे मी क्लास लावला ना, तेव्हा मी माझ्या मम्मी पप्पांना बोलले की हा माझा लास्ट चान्स असेल, मी एकदा शेवटचा ट्राय करते नंतर अच्छा. बघू. हाँ, नाइन्थ मजे. सोडून देते, पण जेव्हापासून आपला क्लास झाला ना, तेव्हापासून मला ऍटलीस्ट 500 हजार 500 हजार आपल्या स्ट्रॅटेजीनुसार मला प्रॉफिट होतंय. मी जे तुम्हाला स्क्रीनशॉट नाही पाठवते पाठवत जा, किती पण छोटा असू द्या, म्हणजे मला तर कळतं समाधान याच्यात जे माझं स्टुडंट प्रॉफिट कमवते. आता नाही पाठवलं तर माझ्या हे डोक्यात जास्त हे ट्रेडच नाही करत आहे. नाही, ट्रेड मी डेली करते मॅम, हाँ, आता पण हे प्रॉफिट 500 600% मध्ये खूप असतात, हे लक्षात ठेवा नेहमी. हो. म्हणजे सुरुवातीला मी ह्याच्यात करत होते, बँक निफ्टी मध्ये, त्याच्यामध्ये पण मी थोडेफार काढले. पण तुम्ही जेव्हा बोललात ना की 1 मंथ स्टॉक मध्ये करा तुम्ही, नंतर इंडेक्स मध्ये या, तेव्हापासून मी आता 15 दिवस झाले स्टॉक मध्येच करते. आणि तो म्हणजे ऍटलीस्ट मला 1,000 800 900 जे आपले आता टार्गेट आहे, तुमचे पहिले ट्रेड मुळे तुमच्यात जरा भीती पण असेल पहिल्या क्लासेस मुळे. पहिल्या क्लासेस मध्ये मॅम 10,000 5,000 लॉस. खरंच सांगते मी, 1 डे मध्ये नाही, एवढे आता म्हणजे तुमच्याकडनं एवढी फी घेतली त्या पर्सननी तर तुम्हाला 10 15 हजार एका दिवसात लॉस करून दिल्या क्लास मध्ये, मग काही शिकवलंच नाही असे, म्हणजे हे चुकीचं आहे ना. शिकवलेले. पण कसं आता तुम्ही कसं की तुमचं आहे सांगितलं की बाबा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जे काय म्हणजे जे तुमचे पॉइंट आहेत काय काय तुम्ही शिकवणार आहे, पण ह्यांनी काही फक्त आपल्याला स्टुडंट वाढवायचे आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडून फी घ्यायची. जे आता आम्हाला ऑलरेडी बेसिकच माहित नाहीये, कॅन्डिडेट माहित नाहीये, किंवा सपोर्ट म्हणजे काहीच माहित नाहीये त्याच्यामध्ये, तुम्ही डायरेक्ट आम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स साठी आमच्याकडून फी घेता. त्यावेळी जर आम्हाला तसं क्लिअर केलं असतं तर मी क्लास लावलीच नसते. जेव्हा क्लास मध्ये गेलो आम्ही, तेव्हा कळालं की ते सपोर्ट रेजिस्टन्स ते शिकवले, त्यावेळी आम्हाला काहीच डोक्यात गेलं नाही. पूर्ण 1 डे तर आमचा असा वेस्ट गेला, मुंबईमध्ये क्लास केला आणि ओके. नंतर मग असं वाटलं की नाही आपण एवढी फी दिली, काहीतरी त्यांच्याकडनं शिकून घ्यावे तुमचे आवाज मध्ये खूप हवा येते म्हणून कॉल. पाठीमागनं. हा 1 मिनिट, कॉल मेसेज आम्ही त्यांना करत होतो, तर ते म्हणायचे आहेत नंतर करतो. मग कधीतरी 2 दिवसातून एखादा मेसेजचा रिप्लाय तेवढा येत होता. अच्छा, मी तुम्हाला एवढंच सांगेल, असं तुम्ही ते म्हणजे पैसे त्यांना क्लास कुठून मी एवढंच सांगेल, तुम्ही ते पैसे त्यांना क्लासला एवढे किती, आधी 20 हजार काही दिले, नंतर 18 हजार दिले, म्हणजे 38 हजार स्टॉक मार्केट मध्ये झिरो केले असते तर एक्सपर्ट झाले असते. एवढा हो मॅम, हो. आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला असता ना ते 38 हजार नक्कीच झिरो नसते झाले, पण झिरो जरी झाले असते तर तुम्ही ट्रेडिंग मध्ये खूप एक्सपर्ट झाले असते, एवढे त्यांना देण्यापेक्षा त्या पर्सनला. 10,000 जरी गेले तरी चालेल, पण आपल्याला त्यातून काहीतरी शिकायचंय. पण असं सपोर्ट करणारं कोण नव्हतं. आणि नंतर माहितीये का, त्यांचे कॉल्स घ्यायला मी चालू केले. मराठी मी ट्रेडर्स त्यांना वर्षाला म्हणजे 4,000 रुपये मी भरले ट्रेडर्स, ओके ओके. त्या मॅम इतका माहित नाही, त्यांना 4,000 भरले. त्यांनी ट्रेडिंग सेटअप दिला पूर्ण लावून, त्याच्यामध्ये RSI डायव्हर्जन्स आणि अजून एक कुठलं तरी, त्याच्यामध्ये बाय आणि सेलचे सिग्नल्स देतात, त्याच्यावरून थोडेफार थोडेफार करायला लागले. आणि प्लस ते साठी आपल्याला कॉल्स प्रोव्हाइड करतात, SL टार्गेट आणि एक्झिट एंट्री कधी करायचे. त्याच्यामध्ये दोन झाला तेव्हापासून ते पण बंद केला.